नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाईक आपण पाहत आहोत सहावा पाठ आपण बघतोय वनस्पतींचे वर्गीकरण याच्यापूर्वी गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे मागच्या इयत्तेत सुद्धा आपण वनस्पतींचे वर्गीकरण याच्याविषयी एक लेसन बघितला होता त्याचप्रमाणे प्राण्यांचे सुद्धा वर्गीकरण थोडेफार बघितले होते आता इथे आपण वनस्पतींचे वर्गीकरण कसे केले जाते म्हणजे वनस्पती आपल्याला कशाप्रकारे उपयोगी आहेत ते आपल्याला माहितच आहे मा मग एवढ्या क्रोर्स ऑफ स्पेसिस जर इथे असतील तर त्यांचे स्टडी करण्यासाठी आपल्याला त्यांना वर्ग आपल्याला त्यांचं वर्गीकरण करावं लागेल मग यासाठी कोणत्या पद्धती वापरण्यात आल्या याच्याविषयी आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया वनस्पतींचे वर्गीकरण पहा सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की सजीवांचे वर्गीकरण जे आपल्या समोर आली जी हिरवाई देणाऱ्या वनस्पती आपल्याला दिसत त्यांच्यामध्ये कोणकोणते रहस्य दडलेली आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये पाण्याचे वहन कसे होते किंवा तयार झालेल्या अन्नाचे वहन कसे होते याच्यासाठी कोणत्या संस्था कारणीभूत असतात किंवा त्यांच्यामध्ये बिया कशा येतात त्यांच्यात प्रजनन कोणत्या प्रकारे होतं लैंगिक प्रजनन होतं की अलैंगिक प्रजनन होतं ते आपण आता या वर्गीकरणाच्या आधारे पाहणार आहोत त्याचप्रमाणे त्यांचं वर्गीकरण सुद्धा ते निम्नस्तरीय आहेत का ते बहुपेशी आहेत का ते एक पेशी आहेत का अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं याच्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट विटाकर नावाचे वनस्पतीशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पद्धत दिली त्यांच्या पद्धतीला पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत असं म्हटलं जातं त्यामध्ये आपण गेल्या वर्षी बघितलं होतं की मोनेरा प्रोटिस्टा किंवा कवक कशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं आता वनस्पतींचं वर्गीकरण कशा प्रकारे करतात हे आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत ते पहा आपल्याला ले एक चार्ट दिसतोय ज्याच्यामध्ये सजीव दोन प्रकारचे आहेत आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी अधिकेंद्रकी म्हणजे प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिक दृश्य केंद्रकी म्हणजे आधिकेंद्रकीमध्ये आपण बघितलं की मोनेरा त्याच्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीय ज्याच्यामध्ये प्रोटिस्टा हा एक ग्रुप आहे आणि बहुपेशीमध्ये पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका नसणारे आता आपल्याला माहितीच आहे आपण सेलचा अभ्यास केलेला आहे सेलच्या अभ्यासामध्ये बघितलं होतं की वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका असते पेशी Uh, पेशी हे मेम्रेन जो असतो सेल मेम्ब्रेन त्याच्या बाहेर पेशी भित्तिका असते म्हणजे सेल वॉल असते परंतु प्राणी वर्गामध्ये पेशी भित्तिका नसते म्हणजे पेशी भित्तिका असणाऱ्यांमध्ये दोन प्रकार पडतात एक स्वयंपोषी आणि परपोषी स्वयंपोषी म्हणजे वनस्पती वर्गीय ज्याच्याविषयी आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत आणि परपोषी म्हणजे कवक वर्गीय यांच्यामध्ये सुद्धा आपण बघतो हरित लवक नसतं आणि त्याच्यामुळे हे पोषणासाठी सर्वस्वी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात आता बघा पेशी भित्तिका नसणारे म्हणजे प्राणीवर्गीय आता प्राणीवर्गीयांचा अभ्यास आपण इथे करणार नाही आहोत आपण फक्त वनस्पती सृष्टी म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास या सेशनच्या मार्फत करणार आहोत इथे बघा सृष्टी वनस्पतीमध्ये पेशी भित्तिका युक्त दृश्य केंद्र की पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते आपल्याला माहितच आहे की वनस्पती जे असतात ते स्वयंपोषी असतात का तर त्यांची पानं हिरवी असतात हिरवी का बरे असतात तर आपल्याला माहीत आहे की क्लोरोफिल म्हणजेच हरित लवक यांच्यामध्ये असतं जे त्यांचं अन्न तयार करण्यासाठी फार उपयोगी आहे म्हणजे सूर्यप्रकाश त्याच्यानंतर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे पर्णरंध्राद्वारे आतमध्ये जातात मुळा मुळावाटे पाणी येतं आणि क्लोरोफिल आणि सनलाईटच्या सहाय्याने ते आपलं अन्न बनवतात आता हे अन्न बनवल्यानंतर पाणी खेचण्यासाठी सुद्धा काही ऊतींची गरज असते आणि अन्न तयार झाल्या झाल्यानंतर ते पोहोचण्यासाठी सर्व भागामध्ये जसं मुळं किंवा फळं फुले आ, पाने किंवा इतर कोणते अवयव असतील त्या अवयवांपर्यंत पोहोचण्यासाठी काही उतींचा उपयोग केला जातो या उतींच्या उपयोगानुसारच यांचं काही वर्गीकरण केलं जातं ते आपण आता इथे बघणार आहोत वनस्पती हरिद्रवाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस करीत असल्याने स्वयंपोषित झालेले आहेत स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे ऑटोट्रॉफ्स त्यांना म्हटलं जातं वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो जर वनस्पती नसत्या तर पृथ्वीवर जीवन नसतच म्हणजे याचा अर्थ आपले सर्व अन्न घटक जे असतात ते वनस्पतीपासून येत असतात आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही खातो त्याची जर लिस्ट केली आणि त्याचा सोर्स बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की या सर्व गोष्टी ह्या वनस्पतीमार्फतच येतात आणि म्हणून वनस्पती सृष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे इथे पहा वर्गीकरणाचा आधार आता वर्गीकरण कसं केलं जातं क्लासिफिकेशन कसं केलं जातं क्लासिफिकेशन ही काळाची गरज आहे लक्षात घ्या कारण जवळजवळ पन्नास क्रोर स्पेसिस आपल्या पृथ्वी तलावर आहेत त्यांचा एक एक जर स्टडी करायला गेलो तर आपल्याला तो जमणं शक्य नाही आणि म्हणून त्यांचे गट तयार केले गेले आणि अशा प्रकारच्या गटांना त्यांची सिमिलॅरिटी कोणती कोणत्या लक्षणामध्ये त्यांची सिमिलॅरिटी आहे म्हणजे फुलं देतात का फळं देतात का किंवा त्यांच्या बिया आतमध्ये झाकलेल्या आहेत की बिया बाहेर दिसतात याच्यावरून त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं आणि और तेच वर्गीकरण आपण आता इथे पाहणार आहोत तर बघा वर्गीकरणाचा आधार वर्गीकरण करताना वर्गी वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत त्यानंतर पाणी अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र उतिसंस्थांचे असणे किंवा नसणे म्हणजे झायलेम किंवा फ्लोएम आहेत की नाहीत वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही म्हणजे बीजपत्री आहेत की अबीजपत्री त्याच्यानुसार ते त्यांचे गट पाडण्यात आले बियांवर फळांचे आवरण आहे की नाही व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले गेले म्हणजे बीजपत्रांची संख्या म्हणजे काय तर एक बीजपत्री असेल तर त्याला मोनोपोटिलिडॉनॉस म्हणतात आणि दोन बीजपत्री असतील तर त्याला डायकोटिलिडॉनॉस असं म्हटलं जातं अशा प्रकारे वर्गीकरणाचा आधार वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये घेतला जातो वनस्पती वर्गणाच्या उच्च स्तरात फुले म्हणजे काही वनस्पती असतात उदाहरणार्थ ब्रायोफायटा आपण पाहणार आहोत थॅलोफायटा त्याच्यानंतर टेरिडो त्याच्यामध्ये फळे फुले अशा अवयव असतात म्हणजे उच्च स्तरात कुठल्या वनस्पती येतात ज्या वनस्पती फुले फळे किंवा बिया देतात किंवा त्या बीजपत्री आहेत अबीजपत्री आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बीजे फळांच्या आवरणात असणे म्हणजे आंबा आपण बघतो आंब्याच्या आतमध्ये आंब्याची सीड असते किंवा नसणे किंवा किंवा कधी कधी बिया ह्या बाहेर असतात उदाहरणार्थ आपण कादूचं झाड बघितलं तर कादूच्या फळाला जी बिया आहे ती फळाच्या बाहेर येते त्याच्यानंतर आवृत्त बीजी व अनावृत्त बीजी असे त्यांचे प्रकार बीजपत्री किंवा फळांच्या आवरणात असलेल्या बिया म्हणून पडतात आणि बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की मोनोकॉडीस म्हणजे एक बीजपत्री किंवा द्विबीजपत्री डायकॉडी आहेत ही लक्षणे विचारात घेतली जातात आणि त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं इथे पहा वनस्पती शास्त्रज्ञ ज्याचं नाव आहे एचर यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये वनस्पती सृष्टींचे दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले आणि त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेला हा कोणी गेला तर अठराशे त्र्याऐंशी मध्ये शास्त्रज्ञ एचर यांनी म्हणजेच वनस्पती वर्गीकरणाची जी पद्धत आहे ते इथून सुरुवात करण्यात आली त्या बीजपत्री आहेत की अबीजपत्री म्हणजेच अशा प्रकारे ज्या बहुसंख्य प्रमाणात ज्या वनस्पती आपल्या पृथ्वी तलावर आहेत त्यांच्यामध्ये वर्गीकरण करून एकाच प्रकारचे कॅरेक्टर्स किंवा गुण दाखवणाऱ्या वनस्पती यांना त्यांनी एका गटाच्या खाली विभागलं आणि त्याच्या अनुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण इझिली स्टडी करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की रॉबर्ट विटाकर यांनी जी पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत दिली त्याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं होतं अं प्रोटिस्टा मोनेरा किंवा कवक यांचं वर्गीकरण आता आपण ह्या सेशनमध्ये म्हणजे ह्या पाठाच्या अंतर्गत आपण बघणार आहोत की कशा प्रकारे वनस्पतींचं वर्गीकरण केलं गेलं त्याच्यानंतर आपण बघितलं की वर्गीकरणाचा आधार कशा प्रकारे घेतला गेला तर वर्गीकरणाचा आधार घेताना त्यांनी ती वनस्पतीला फुलं येतात का फळं येतात का म्हणजेच त्या बीजपत्री आहेत का अबीजपत्री आहेत का त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या अवयव डिस्टिंग्विश करू शकतो का त्यानंतर त्या कुठे डबक्यामध्ये वाढतात की खरोखर त्यांना पान फळं फुलं आणि किंवा स्टेम आणि मुळं आहेत याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं गेलं त्याचप्रमाणे आपण बघितलं की उच्चस्तरीय वनस्पतींचं सुद्धा वर्गीकरण केलं गेलं त्याच्यानंतर एचर यांनी अठराशे त्र्याऐंशी मध्ये दोन बीजपत्रे आणि उप आणि अबीजपत्रे अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं गेलं म्हणजे मोनोकॉटिलेस आणि डायकॉटिलेंडोनस असं आपण याच्यामध्ये या सेशन मध्ये पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एस विद्यालय हे एक असं विद्यालय आहे की जिथे आपण सहावी ते दहावीपर्यंतचा पर्यंतचा अभ्यास ऑनलाईन घर बसल्या करू शकता आपल्याला कुठेही जायची गरज नाही आपण घरी बसूनच विविध विषय जसे की सोशल सायन्स सायन्स मॅथ्स इंग्लिश हिंदी आणि कम्प्युटर्स या विषयांचा अभ्यास तोही योग्य प्रकारे म्हणजे आपल्याला समजेपर्यंत आपण ते व्हिडिओज बघू शकता आणि आपल्याला अमर्यादा टेस्टचा अनुभव सुद्धा या ॲपच्या मार्फत आपण घेऊ शकता आणि जर आपल्याला कोणती अडचण आली तर आपण तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा या ॲपच्या मार्फत घेऊ शकता म्हणजे आपल्या काही शंका असतील काही क्वेरीज असतील तर त्या आपण इथे सॉल्व्ह करू शकता तर आपण आजच ए एस विद्यालय या रजिस्टर करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा धन्यवाद